तुम्ही मोठा पाठपुरावा यासाठी केलेला होता, सारखी दौड होती तुमची दिल्लीला सुप्रीम कोर्टात. आजचा निर्णय हा पूर्ण बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन ही महाराष्ट्राची परंपरा जतन करण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांचा हा आजचा विजय आहे. हा विजय साजरा करताना महाराष्ट्र सरकारने तयार केलेला कायदा, हा कायदा ज्यावेळेस तयार झाला त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते, त्यांनी तयार केलेला कायदा, प्राणीमित्राने पेटा संघटनेने केलेले आरोप हे डोळ्यासमोर ठेवून तयार केला. त्याचबरोबर त्याच्यामध्ये महत्त्वाचा एक आरोप होता की बैल हा प्राणी पळू शकत नाही, त्या संदर्भामध्ये एक तज्ज्ञ कमिटी तज्ज्ञ समिती तयार करून आदरणीय देवेंद्रजींनी एक अहवाल तयार केला, त्याच्यामध्ये बैल हा प्राणी पळू शकतो अशा प्रकारची एक अहवाल तयार करताना तो कोर्टासमोर मांडला. मागच्या वेळेस ज्यावेळेस बंदी उठली त्याही वेळेस सुप्रीम कोर्टानं या अहवालाचा विचार करूनच बंदी उठवली, आणि आजचा निर्णय पण आपण पाहिला तर त्या निर्णयामध्ये सुद्धा या अहवालाचा फार मोठा उपयोग हा उपयोग या निर्णयामध्ये झालेला आहे. त्यामुळं देवेंद्रजींनी फार दृष्टी ठेवून हा निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने लावा, ही परंपरा टिकावी यासाठी फार मनापासून प्रयत्न केले. नवीन जिल्ह्याची मागणी माझी एकट्याची आहे, माझं वैयक्तिक मत सांगितलं मी, तुम्ही ते वेगळं का राजकीय वळण देतात त्याच्यावर कुणाच्या भावना काय असू शकतात. माझं मत असं आहे की मग राजकारणात जायचं म्हटलं तरी तुम्ही मागच्या मग 30 वर्षाचा पुणे जिल्ह्याचा इतर तालुक्यांवर झालेला खर्च आणि काही ठराविक तालुक्यांवर झालेला खर्च जर आपण पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की जिल्हा का करा, जिल्ह्याची मागणी मी का करतो. माझा जुन्नर पट्ट्यातला आदिवासी बांधू जर त्याला येण्यासाठी इकडे येण्यासाठी जर त्याला त्रास होत असेल, त्याचा त्रास कमी करायचा असेल तर त्याच्याकरता काही विभाजन केलं करावं लागेल आपल्याला, आणि ते विभाजन करणं म्हणजे कुणाचा हक्क काढणं असं नाही आहे ना, तो नागरिकांच्या सोयीसाठी. हे माझं वैयक्तिक मत आहे, त्याला त्याला सकारात्मक घ्यायचं का त्या कुणी कसं घ्यायचं हे त्याचा त्याचा उद्देश आहे, पण मी माझं मत व्यक्त केलं, त्याला कुणीही राजकीय वळण देऊ नये. श्रेय आत्ता देवेंद्रजींनी सांगितलं, त्यांनी मला माझं नाव घेतलं, मी खरंच फार त्यांचं मनापासून आभार मानतो. ते याच्याकरता माझं नाव घेतलं म्हणून नाही, पण अखिल भारतीय बैलगाडा संघटना ज्या दिवसापासून याच्यामध्ये काम करते त्या बैलगाडा संघटनेला खऱ्या अर्थानं माहिती हा लढा कशा पद्धतीनं आजपर्यंत पुढे आला आणि जिंकला. त्याचं आर्थिक पाठबळ बैलगाडा संघटनेला काही नव्हतं, ते आर्थिक पाठबळ सुद्धा आदरणीय देवेंद्रजींनी पाठीशी उभं केलं. याला लागणारे तज्ज्ञ सॉलिसिटर, तज्ज्ञ काउन्सिलर, तज्ज्ञ वकील, मग तुषार मेहतासारखे जनरल उभे करण्याचं काम, वकील उभे करण्याचं काम हे सुद्धा देवेंद्रजींनीच केलं. महाराष्ट्राचा कायदा तयार करताना भारतामध्ये वेगवेगळ्या माध्यमात ही स्पर्धा खेळली जाते, मग जलीकट्टू असेल किंवा कंबाला असेल किंवा आपल्यामध्ये 4-5 प्रकार असतील. आपला कायदा सगळ्यात सक्षमपणे कोर्टात कसा टिकेल बैलगाड्याच्या बाजूने, तो सुद्धा त्यांनी तयार करताना या बैलगाडा संघटनेच्या लोकांना एकत्र करून आपली स्पर्धा नियमित येण्यासाठी केला. त्याच्या पुढे जाऊन हा विचार कोण करणार नाही, बैल हा प्राणी पळू शकतो हा भारतात फक्त महाराष्ट्राने तयार केलेला अहवाल आहे, बैल हा प्राणी पळू शकतो हा भारतात महाराष्ट्राने तयार केलेला कायदा आहे आणि हा फक्त देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये झाला. आत्तासुद्धा तुम्ही पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री यांनी या स्पर्धेसाठी लागणारा म्हणजे ही कोर्टात जो पण खर्च लागणार आहे ती चालण्यासाठी फार मोठी ताकद उभी केली आमच्या मागे. त्यामुळे श्रेयवादामध्ये कोणी पडू नये, आणि जर श्रेयवादामध्ये पडायचंच असेल तर सरळ सरळ माझ्या आपल्या सगळ्या पत्र माध्यमांना माझी विनंती आहे, अखिल भारतीय मराठा आपलं अखिल भारतीय बैलगाडा संघटना याचे पदाधिकारी बोलवा, कुठला राजकीय पुढारी बोलू नका, आणि स्टेप बाय त्यांना विचारा, स्टेप बाय स्टेप याचा खर्च कुणी करायचे आदेश काढले, हा कायदा तयार करताना काय काय आम्हाला मदत राज्य सरकारने केली, तो अहवाल तयार करताना कुणाचं सहयोग होतं, आणि आम्हाला जे सिनियर काउन्सिलला पाहिजे होते ते सगळ्यात त्यांची फी देण्यासंदर्भामध्ये आमची परिस्थिती नसताना बैलगाडा झाली ते सिनियर काउन्सिल कुणी दिले त्याच्या पुढे जाऊन सांगतो. एक सेपरेट केस बैलगाडा संघटनेची ही सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली आणि त्याचा पण पूर्ण खर्च आदरणीय देवेंद्रजींनी केला.
मग हे तुम्हाला ते सांगतील. मी तर भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी तर सांगणारच. आणि जे केलं ते तळमळीन सांगतोय, जे देवेंद्रजींनी केलं. तुम्ही एकदा डेबिट घ्या यांचं, अखिल भारतीय बैलगाडा संघटना, ते तुम्हाला सांगतील सगळं. अनेक लोक म्हटले की आम्ही असं केलं तसं केलं, अमुक केलं तमुक केलं, पण वास्तव कुणी केलं ना. जर खरंच म्हणजे आम्ही सगळेजण महादेवाला मानणार आहोत, बैल हा प्राणी आमच्यासाठी महादेव आहे, खंडोबा आहे, त्याला स्मरून सांगतो. देवेंद्रजींचं जेवढं योगदान आहे तेवढं कुणाचं योगदान नाही. पोलिसांवर राजकीय दबाव असायचं काही कारणच नाही असा. आणि पोलीस यंत्रणा सक्षम आहे बाकीच्या गोष्टींमध्ये, त्यामुळं त्यांच्यावर दबाव असण्याचं कारण नाही. काय त्यांच्या यंत्रणा जर तुम्ही पाहिलं असेल, आता त्यांच्यावर कुणाचा राजकीय दबाव असण्याचं तुम्ही मला विचारताय म्हणून मला आत्ता कळते. पण आत्तापर्यंत मागच्या 2.5 वर्षामध्ये सुद्धा, आत्ता सुद्धा आमचं सरकार आल्यापासून कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव त्यांच्यावर नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.